नमस्कार, मी शरी पलक, शरी किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण रॉ फूड मध्ये आणखीन एक हेल्दी रेसिपी पाहणार आहोत. ती आहे पीनट बनाना ज्यूस. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट आहे, डायट्री फायबर आहे आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात मिळतो. त्यामुळं काय होतं, प्रोटीन आपल्याला भरपूर प्रमाणात मिळत असल्यामुळं आपल्या ह्या शरीरामध्ये प्रत्येक सेल्स ह्या हेल्दी राहतात. त्यानंतर आपण इथं केळ घेणार आहोत. केळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर आहे, व्हिटॅमिन B6 आहे, अमिनो ऍसिड्स आहे, त्यामुळे केळ सुद्धा इथं खूप फायदेमंद ठरतं. त्याच्यामध्ये आपल्याला केळ असल्यामुळं शरीराचं तापमान छान राहतं, ब्लड प्रेशर नियंत्रित होण्याचं काम येत होतं आणि त्याचबरोबर अल्सरचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला अल्सरही निघून जाण्यास इथं काम करतं. त्यानंतर आपल्याला डायजेशनसाठी केळे सर्वोत्तम आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. असं हे हेल्दी ज्यूस आज आपण पाहणार आहोत. चला तर आपण हेल्दी ज्यूस पाहू. ह्या रेसिपीसाठी आपल्याला बनाना लागणार आहे. इथे मी जवारी 2 बनाना घेतलेले आहेत, छोटी आहेत ते. त्यानंतर शेंगदाणे 1/2 बोल, 2 ते 3 तास भिजून घेतलेले हे शेंगदाणे आहेत. त्यानंतर गुळ पावडर आहे, इथे तुम्ही साधा गुळ किसून घेतला तरी चालेल. ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत. त्यानंतर इथं 1 ग्लास पाणी, जवळजवळ आपल्याला 1 ग्लास पाणी लागणार आहे ह्या रेसिपीसाठी. आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 1/2 बाऊल शेंगदाणे आहेत ते घ्यायचे. त्यानंतर आपण हे केळी, ही जवारी आहेत, छोटी आहेत म्हणून मी 2 घेतले. तुम्ही इथं मोठं 1 केळ घातलं तरी पुरेसं होतं. असे काप काढून आपण ते मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण गुळ घालूया. गुळ चवीनुसार तुम्ही घालायचं आहे. 1 मोठे 2 ते 3 चमचे पुरतात. मी थोडं गोड कमी खाते त्यामुळं मी थोडासाच गुळ घातलाय. त्यानंतर आपण हे फिरून घेऊया. हे असं दिसतं, त्यामध्ये आता पाणी आपण जवळजवळ 1 ग्लास घालायचं आहे आणि ते सर्व एकदा मिक्सरला आणि फिरून घ्यायचं आहे. 1 ग्लास जवळजवळ पाणी आपलं ते जातं, त्यामुळं ते फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सर्विंग जो बॉटल ग्लास आहे त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे. याच्या आधी आपण हे ड्रायफ्रूट्स घालतोय. त्यानंतर वरून सुद्धा आपण गार्निशिंग करूया, ड्रायफ्रूट्स घालूया. बदाम आणि काजूचे काप आहेत, तुम्ही इथं खजूर पिस्ता वगैरे वापरू शकता. छान अशी आपली हेल्दी ज्यूस तयार झालाय. पीनट बनाना ज्यूसची रेसिपी. आता एक प्रश्न पडला असेल की हा ज्यूस घ्यायचा कधी, तर हा ज्यूस सकाळी घेतला तर अतिउत्तम, जेणेकरून तुमचा चहाच निघून जाईल, सुटून जाईल. संध्याकाळच्या चहाच्या वेळेला सुद्धा हा ज्यूस घेऊ शकता. हा हेल्दी ज्यूस असल्यामुळं नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदे तुम्हाला मिळणार आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी बाकीच्यांना सांगत असाल, शेअर करत असाल तर नक्कीच त्यांचंही हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात, त्यामुळे नक्कीच ही शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेहमी हसत राहा, खेळत राहा आणि आहे तसं नॅचरल खात राहा.